मुंबईतून निघलो काल सकाळी गेलो चारला आलो पाठी चार सुरू झाले. इथं देखील शेतकऱ्यांशी देखील मी बोललो आणि काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडून समजूनही घेतल्या. त्यांनी सांगितले आहे की कशा पद्धतीने आमचं नुकसान झालं. ड्रीपच्या बद्दल देखील जी काही नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला काही नुकसान. एकंदरीत गारपिटीमुळे झालेलं जे नुकसान आहे हे मोठं नुकसान आहे आणि त्यामुळे मी स्वतः याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि या सर्व शेतकऱ्यांना सरकारची मदत होईल आणि शेतकऱ्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटी हे सरकार जे आहे शेतकऱ्यांचं आहे आणि बळीराजालाच आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. म्हणूनच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत झालेलं जे नुकसान आहे त्याच्यामध्ये NDRFचे नॉर्म्स जे आहेत ते आपण डावलून दुप्पट त्याच्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर 2 हेक्टरचं 3 हेक्टरची मर्यादा वाढवली आपण आणि प्रत्येक ह्याला आपण जे नॉर्म्सच्या पेक्षा जास्तीच आपण नुकसान खाली घेणार राज्य शासनाच्या वतीने मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी आणखी काही त्रुटी मगाशी दोन्ही खासदार आमचे सांगत होते की काही गावं त्याच्यामधून सुटले आहेत वंचित राहिलेत. तर ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याला कुठेही वंचित ठेवणार नाही. त्याचं नुकसान जे आहे त्याला भरून दिलं जाईल. ते निवेदनच फोटो घेऊ द्या ना. आमच्या गावामध्ये आज अवकाळी पावसामुळं जे थैमान 2 दिवसापासून जे घातलं होतं 3 दिवस झाले सर, लाईट नाही इथं आणि जे हातातोंडाशी जो कांदे काढायचा पिरियड आहे सर, हा 2-3 दिवसापूर्वी कांदे काढणार होते तेवढ्या ते पाऊस आणि थैमान घातलं. जे हातातोंडाशी आलेला घास आमचा हिरावून घेतला आणि आज लाडके राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आमच्या गावाला भेट दिली. त्याचा आम्हाला खरंच खूप भारी वाटलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला असं काही ना काही वाटलं का फुलना फुलाची पाकळी म्हणून आपल्याला मुख्यमंत्री देतील आणि त्याबद्दल आम्ही आल्याच्या नंतर त्यांचे आभारी. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आलते, त्याचे खासदार सुजयदादा विखे आलते, त्यांनी या भागाची पाहणी केली आणि त्यांनी एसीतून किंवा घरून बसून आदेश न देता त्यांनी शेतावर बांधावर येऊन पाहणी केली आणि खरोखरच आज शेतकऱ्याचं एवढं गारपिटीमुळे नुकसान झालं आहे सर. हे डाळिंबाचा बाग तुम्ही बघताना याला प्रचंड खर्च येतो सर उभारण्यासाठी, याला फवारणी खूप खष्ट येतात आणि शेतकरी राजा आपल्या पोटच्या पोराला जेवढं हे सांभाळीत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या पिकाला सांभाळतो. एक वेळ पोराला 2 रुपये शिक्षणासाठी कमी पाठवीन कुठं बाहेरगावी असेल पण आपल्या शेतीमालासाठी तो पहिली फवारणी करून घेईल. वाण्याचं व्यापाऱ्याचं कोणाचं पण कर्ज तू करून घे का तर माझं पोरगं शिकत आहे मला 2 रुपये तुम्ही भेटन ते प्रत्येकाला अशी असती. पण सर या निसर्गाने काय घात घातला आणि अनवधानाने ही जी नुकसान झाली आज गावावर जे संकट ओढवलं या संकटाला राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या मुंबईवरून थेट वनकुट्या गावी या छोट्याशा 2-3 हजार लोकसंख्येसाठी इथं आले त्याबद्दल मी खरंच समाधानी झालो का मानतो का मला एक चांगले मुख्यमंत्री भेटले का नुसते ते कॅबिनेटमध्ये बसून किंवा सरकारला आदेश देऊन असे मुख्यमंत्री नाही ते स्वतः बांधावर आले याचा आम्हाला अभिमान आहे सर. नमस्कार सर.